आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत की कुर्ल्यातल्या ऑटोमोबाईल स्क्रॅप सेक्टरच्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि हे आता आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जाऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत. मनोज, काय माहिती आता या क्षणाची? अजूनही आग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. अग्निशामक दलाच्या अनेक बंब आहेत ते या ठिकाणी येत आहेत, अभियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जशा पाण्याचा फवारा मारण्यात येतो तसा या ठिकाणी काहीतरी आतमध्ये ऑइलचे म्हणा किंवा इतर काहीतरी गॅसचे डब्बे किंवा सिलेंडर असतील त्याचा स्फोट होतानाचे आवाज येत आहेत. परंतु अजूनही अग्निशामक दलाला या आगे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये. कारण ही आज जी आहे ती ऑटोमोबाईलचे स्पेअर पार्ट, त्यामध्ये अनेक स्पेअर पार्ट असतील किंवा टायर्स असतील किंवा जे जुनं सामान असेल जुनं ऑइल असेल अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी साहित्य आहे. आणि साधारणतः 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास ह्या इथल्या एका दुकानाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आणि मग ती वाढत वाढत जाऊन अनेक दुकानं आणि त्याचबरोबर गोदाम जे आहे त्याला ही आग लागलेली आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये धुराचे लोट आलेले पाहायला मिळतात. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे. ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना हलकासा जो आहे तो बळाचा वापर सुद्धा करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात लोक जमल्यामुळे ज्या गाड्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या त्या गाड्या येण्यासाठी सुद्धा वेळ जात आहे. आणि तो अतिशय जातीवासीचा परिसर आहे. आजूबाजूला सगळी दुकानं आहे. माहिती मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी जे अग्निशामक दलाच्या गाड्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीयेत. आणि इथून म्हणजे जवळपास 100 ते 150 फुटापर्यंत हे पाईप आहेत. मनोजचा आवाज काही कारण असतो आपल्यापर्यंत पोहोचत नाही, अर्थात तो सगळं कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि आजूबाजूला गोंगाट देखील आहे कारण गोंधळाची परिस्थिती आहे. पण ही दृश्यच पुरेशी बुलकी. या दृश्यांमधून आपण जाणून घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे आणि आता ही आग विझवण्यासाठी म्हणून तिथे लोकांची गर्दी आहे. लोकांच्या गर्दीच्या बरोबरीने बघ्यांनी देखील तिथे गर्दी केलेली आहे. एक एक करून ही आग जी आहे एका भागातनं दुसऱ्या भागात जाताना दिसते. म्हणून हा जो भाग आहे हा दाटीवाटीच आहे, वस्तीचा भाग आहे, अंतर कमी आहे. म्हणजे आपण बघू शकतो चिंचोळ्या गल्ल्यात, आणि हा चिंचोळ्या गल्ल्या असल्या कारणाने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी जी आवश्यक अशी यंत्रणा आहे, म्हणजे मग अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती बाहेरच्या रोडवरती लावून तिथून झटपट पाण्याचा मारा करण्यासाठी म्हणून पाईप आतपर्यंत घेऊन जाणं ही सगळी कसरत करावी लागते. पण आता ही आग जी आहे ती पसरते, आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.